हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील सकल हिंदू समाज व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पाण्याच्या टाकी शेजारील जयहिंद चौकात श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेस गटनेती किरण माळी व राजाराम कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अमित साजनकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. रामनवमीनिमित्त सकाळी 10 ते 12 यावेळेत श्री हनुमान मंदिर येथे भजन व दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता येथील जयहिंद चौक येथून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून श्रीरामनवमी श्रीरामप्रभूंच्या फोटोचे गावातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जय श्रीराम घोषणारी परिसर दणाणून गेला होता. आकर्षक रथ सवाद्य मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी करत हजारो रामभक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी राजाराम कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अमित साजनकर, माजी सरपंच प्रकाश पाटील, किरण माळी, ग्रामपंचायत सदस्य अमरजित बंडगर, निवास माने, संभाजी चव्हाण, दीपक कोळी, प्रियदर्शन पाटील, शीतल शिंदे, प्रतीक घोरपडे, निलेश कुंभार, नितीन रोहिले, अमर चव्हाण, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक वैभव मिसाळ यांनी केलं तर आभार स्वप्नील कोळी यांनी मानले. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.